नमस्कार, प्रणिताज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम साधी सोपी पण चवीला एकदम अप्रतिम अशी कढी बनवून दाखवणार आहे। ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे। सगळ्यात आधी आपण कढीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया। हे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, 2 इंच आलं आहे, 5-6 पाकळ्या लसूण आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि 1/2 चमचा जिरं आहे। आता हे आधी मिक्सरवर वाटून घ्यायचंय। आता यात एक वाटी दही घालायचंय। आणि 2 चमचे बेसन घालायचंय। आता हे पुन्हा मिक्सरवर ग्राइंड करून घेऊया। आता आपण यात थोडं पाणी घालूया। आता आपण कढीला फोडणी देऊया। इकडे मी 2 टेबलस्पून तेल तापायला ठेवलंय। तेल तापलं की यात 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आहे, 2-3 लवंगा टाकायचे आहेत, थोडीशी दालचिनी टाकायची आहे, भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 1/2 चमचा हिंग टाकायचा आहे आणि 1/2 चमचा हळद टाकायची आहे। फोडणी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। आणि आता यातलं थोडंसं ताक टाकून पटकन झाकण लावायचंय। असं केल्याने फोडणीचा छान खमंग स्वाद कढीला येईल। आता हे बाकीचं ताक आपण यात टाकूया। अजून हे थोडं घट्ट आहे। आता आपण यात थोडं पाणी घालूया। आता यात मीठ टाकायचंय। आणि 1/2 वाटी साखर टाकायची आहे। छान आंबट गोड अशी ही कढी चवीला झाली पाहिजे। अजून ही कढी मला थोडीशी घट्ट वाटते। अजून एक पेलाभर पाणी मी आत टाकणार आहे। आता कढीला छान उकळी आली आहे। 5 मिनिट ही कढी छान उकळून घ्यायची आहे। आता कढी तयार आहे। छान आंबट गोड चवीची एकदम मधुर अशी ही कढी तयार होते।